की न्यूज में आपका स्वागत है और आप देख रहे हैं आज की न्यूज। दुष्काळावर भी बोलण्यासाठी उभा आहोत अध्यक्षमध्ये आपण मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद। यावेळचे दुष्काळ 1972 मध्ये जसं दुष्काळ मोठं दुष्काळ पडलं होतं त्यापेक्षाही मोठा भयंकर दुष्काळ यावर्षी आलेला आहे महाराष्ट्रावर। अध्यक्षमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये फक्त 3 किंवा 4च तालुके दुष्काळग्रस्त जाहीर झालेले आहे। माझा किनवट तालुका असेल, माहूर तालुका असेल, सोबत सोबत नांदेड, नायगाव, भोकर, मुदखेड, अर्धापूर, धर्माबाद, कंधार, लोहा असे भयंकर दुष्काळग्रस्त तालुके या यादीमध्ये आलेले नाही। अध्यक्ष महोदय, आम्ही महसूल डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांसोबत, कृषी डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आणि त्यांना विचारलो की एवढा मोठा भयंकर दुष्काळ किनवट माहूरमध्ये नांदेड सोबत असता वेळेस आमचे तालुके दुष्काळामध्ये काऊन जाहीर झाले नाही। तर अधिकाऱ्याचं म्हणणं होतं की सॅटेलाइटच्या माध्यमातून दिल्लीवरून दुष्काळ जाहीर झाला। मला प्रश्न पडतो, लोकांना प्रश्न पडतो की दिल्लीवरून सॅटेलाइटच्या माध्यमातून जे दुष्काळ जाहीर होतो ते सरकार पक्षाच्याच आमदाराच्या तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर होतो का? काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या तालुक्यामध्ये दुष्काळ नाही पडला असं सॅटेलाइटमध्ये दाखवतो का? खैर हरकत नाही अध्यक्ष महोदय, पण माझ्याही मतदारसंघामध्ये भाजप आणि सेनेवर प्रेम करणारे काही शेतकरी राहतात। अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यावर अन्याय न होण्यासाठी किनवट आणि माहूर तालुक्यामध्ये आणि नांदेड जिल्ह्यात पूर्ण दुष्काळग्रस्त जाहीर करावे अशी मी विनंती करतो। माझ्या मतदारसंघाबद्दलच बोलायचं म्हणजे थोडक्यात सांगू इच्छितो अध्यक्ष महोदय की माझ्या मतदारसंघाच्या तिन्ही बाजूंना विदर्भ आहे। एका बाजूंना उमरखेड येतो, दुसऱ्या बाजूंना महागाव येतो, अर्नीचा भाग येतो आणि पांढरकोटाचा भाग येतो। हे चारही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर झालेले आहे आणि मध्यंतरी माझं किनवट माहूर आहे। पाऊस काय माझ्याच मतदारसंघामध्ये पडलं त्या मतदारसंघामध्ये पडलं नाही का असं होऊ शकत नाही। तर अध्यक्ष महोदय, आदिवासी बहुल, बंजारा बहुल, माझं भटक्या विमुक्त जाती जमातीचं मतदारसंघ, या मतदारसंघावर अन्याय न होण्यासाठी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की माझा तालुका किनवट आणि माहूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करायला पाहिजे। ऑगस्ट महिन्यामध्ये अध्यक्ष महोदय अतिवृष्टी झाली, ढग फुटल्यासारखं झालं, गावागावामध्ये शिवारामध्ये शेतीमध्ये पाणी घुसलं आणि बहुतांश शेती, अर्ध्यापेक्षा जास्त शेती खरडून गेली, उभी पिकं खरडल्या गेली आणि अर्धी शेती चिबाडीमध्ये झाली। तशा वेळेस आम्ही महसूल अधिकाऱ्याच्या मार्फत अहवालही पाठवलेला आहे शासनाजवळ आणि त्याच्यानंतर कसं बसं शेतकरी थोडंसं स्टँड होत होते। अशा वेळेस 2 महिने पाऊस परतीचं आमच्या जवळ पडलं नाही आणि सोयाबीनचा उतारा 1.5 क्विंटल 2 क्विंटलही सोयाबीनचं उतारा आलं नाही। अध्यक्ष महोदय, कापसाची आताच उलंगवाडी झालेली आहे। अध्यक्ष महोदय, आज शेतकरी एकदम हवालदिल झालेला आहे, शेतकऱ्याजवळ खायचा प्रश्न पडलेला आहे। माझ्या मतदारसंघामध्ये अध्यक्ष महोदय 700 कोटीचे नॅशनल हायवेचे काम चालू आहे। मी आपल्या मार्फत मंत्री महोदयाला विनंती करतो की ते काम नसेल तरी चालेल, पण शेतकरी मरत आहे, शेतकऱ्याच्या पोटाचा विचार आपण करायला पाहिजे आणि माझं मतदारसंघ किनवट आणि माहूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून सर्वांसोबत 50,000ची ठोक रक्कम त्यांना मदत करायला पाहिजे अशी विनंती करतो। अध्यक्ष महोदय, थोडक्यातच 2 मिनिटाचं उरकवतो, विद्युत डिपार्टमेंट एमएससी बद्दल सांगू इच्छितो। अध्यक्ष महोदय, माझं वय आता 60 वर्ष आहे अध्यक्ष महोदय आणि मी लहानपणापासून बघतो की दीपावलीच्या वेळेस केव्हाही लोड शेडिंग झाली नाही, पण यावेळेस अध्यक्ष महोदय दीपावलीच्या अगोदरपासून लोड शेडिंग आमच्या मतदारसंघामध्ये महाराष्ट्रामध्ये। आणि अधिकाऱ्यांना फोन केले, रोहित्राबद्दल विचारले तर ते म्हणतात की आईसाठी आमच्याजवळ पैसे नाही, एसटी असेल, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल, शेतकऱ्यांना डायरेक्ट जबाब देतात की आईसाठी पैसे नाही, शासन पैसे देत नाही, आम्ही रोहित्र कुठून तुम्हाला दुरुस्त करून देऊ।
पहिले शेतकरी हवालदिल झालेला आहे अध्यक्ष महोदय, आणि त्याच्यावर थोडा मायाचा हात फिरवण्यापेक्षा त्याला डायरेक्ट सांगतात की आमच्याजवळ ऑइल टाकण्यासाठी पैसे नाही, दोन दोन तीन तीन महिने पैसे भरल्यानंतरही मीटरचे रोहित्र भेटत नसेल, तर हे कुठेतरी शासनाने याबद्दल विचार करायला पाहिजे अध्यक्ष महोदय। आणि आपण जास्त वेळ न घेता एमआरईजी बद्दल थोडक्यात सांगू इच्छितो अध्यक्ष महोदय की माझं मतदारसंघ एका बाजूला तेलंगणा आहे आणि तिथे आदिलाबाद जिल्ह्याचा प्लेस आहे आणि मतदारसंघामध्ये एमआरईजीचे काम चालू नाही। वारंवार बीडीओला सीओला सांगितलं तरी मजुरासाठी मजुरीचं काम नाही आणि लोक परप्रांतात जाऊन मजुरीसाठी आपल्या महाराष्ट्राचे लोक जातात, कुठेतरी थोडं शर्मेनी आमची मान खाली जाते। यासाठी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो की एमआरईजीचे कामही दुष्काळग्रस्त मतदारसंघ घोषित करून लवकरात लवकर काम चालू करायला पाहिजे ही विनंती करतो। आणि अध्यक्ष महोदय आपलं धन्यवाद, जय हिंद। पटेल।